मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय. दोन्ही नेत्यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र एका बाजूला दोघांचं राजकीय युद्ध तीव्र होत असताना दुसरीकडे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका लग्न पत्रिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. जुन्नर मधल्या ठाकरे आणि शिंदे कुटुंबियात चक्क सोयरी झालीय. एका बाजूला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचं राजकीय युद्ध तीव्र होत असतानाच दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे या कुटुंबाच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात जाणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख आणि शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिरंजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील सालगावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या अनुराधा यांचा शुभ विवाह ठरलाय. सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर. हे राजकीय वैर संपेल असं वाटत नाहीये. मात्र दुसरीकडे जुन्नरच्या ठाकरे आणि शिंदे यांचं एकत्र येण्याचं ठरले. या पत्रिकेमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो.